पवारांकडून निमंत्रण जेव्हा मिळालं चर्चेचं, त्यानंतर आनंद दवेंनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. उद्या शनिवारी माननीय शरद पवार साहेबांनी ब्राह्मण महासंघ आणि अन्य ब्राह्मण संस्थांना चर्चेसाठी बोलवलंय. आम्हाला जसा निरोप आला त्या निरोपातून आम्हाला असं कळलं की ब्राह्मण समाजांची माननीय शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याविषयी असलेली नाराजी आणि आम्ही का दुःखी आहोत त्यांच्यापासून हे त्यांच्यापर्यंत कळवावं आमच्या माध्यमातून अशी त्यांची इच्छा आहे. आमचं म्हणणं असं आहे की ब्राह्मण समाजाची त्यांच्याविषयी असलेली नाराजी आमच्यापेक्षासुद्धा त्यांना जास्त माहिती आहे. बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन, दादोजी कोंडदेव, गडकरी याच्यावर आम्हाला आता काहीच बोलायचं नाही आहे. परंतु काल परवा अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी माननीय शरद पवार साहेब जर बोलत असताना शाहू महाराज आणि ज्योतिषी याचं उदाहरण देत असतील, त्याच सभेत शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ, ज्योतिषी आणि पुरोहित लोक हे धंदा करतात, व्यवसाय हा शब्द न वापरता ते वापरतात, माननीय शरद पवार साहेब त्याला हसून अनुमोदन देतात. हे सगळं गोष्ट ब्राह्मण महासंघाच्या आणि ब्राह्मण समाजाच्या पवारसाहेबांकडनं असलेल्या शेवटच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. असं झाल्यानंतर पुन्हा एकदा भेटायचं, बोलायचं, गुडगुड बोलायचं त्याला काही अर्थ राहत नाही. आमची आपल्या माध्यमातून माननीय शरद पवार साहेबांना विनंती आहे की अमोल मिटकरी यांचं वक्तव्य, छगन भुजबळ यांचं वक्तव्य याच्यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, त्याचं निश्चित आम्ही त्यांना भेटायला जाऊ, आम्हाला सुद्धा ते आवडेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.